बोल धर्मित आलेला होता मग इथे महाराजांचं लक्ष का नाही गेलं हा प्रत्येकाच्या मनात पडलेला एक खूप मोठा प्रश्न आहे की जसं मी सांगितलं पंधराशे तीस सालापासून ते तुमचं सतराशे एकोणचाळीस या कालावधीमध्ये एवढा जर इथे प्रचार होतोय धर्माचा इथे लोकांची अमानुष्य कत्तल होते लोकांना मारलं जाते याच्यावरती महाराजांनी का म्हणून ऍक्शन केली घेतली नाही किंवा मा संभाजी महाराजांचं लक्ष का नाही पडलं तर ह्या सगळ्या गोष्टी मागे खूप मोठी कारण आहेत तर सर्वात मोठं कारण म्हणजे काय की जेव्हा पोर्तुगीज आले ते एका पर्टिक्युलर एरियापुरती लिमिटेड होते म्हणजे जर सांगायचं झालं सा तर ते त्यांनी दिव दमण असेल किंवा खालचा जो आपला वसईचा पट्टा आहे त्याच्यानंतर त्याच्या खालती जर तुम्ही गेला तर चौल वगैरे हा जो परिसर आहे रेवदंडा वगैरे इथे त्यांनी स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन करून ठेवलेलं होतं म्हणजे त्या ते लोकांनी तेवढ्या एरियापुरतं स्वतःचं राज्य बनवलं आणि तिथेच ती लोक मर्यादित होते त्याच्या बाहेर त्यांना जास्त घेणं देणं नव्हतं तर ते कधी आक्रमण करायला गेले ना काय करायला गेले तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी घडल्या त्या किनारपट्टीच्या परिसरात घडल्या आणि मराठ्यांचं किंवा मुळात म्हणजे महाराजांचं जे अस्तित्व होतं ते आपले पुणे कोल्हापूर सातारा ह्या परिसरामध्ये जास्त होतं महाराजांचा प्रवेश कोकणातल्या राजकारणात केव्हा झाला जेव्हा त्यांनी रायरीचा किल्ला जिंकून घेतला आणि मुख्य म्हणजे त्यांनी जेव्हा अं अफजलखानाचा वध करण्यासाठी निवडला प्रतापगडचा किल्ला त्या प्रतापगडच्या किल्ल्याला जेव्हा महाराजांनी बांधलं तेव्हा त्यांचा महाराजांचा कोकणाशी संबंध आला हा संबंध कशा पद्धतीने आला महाराज पूर्वीच्या काळामध्ये फक्त पठारावरती मर्यादित होते त्यांना सह्याद्रीच्या या साईडच्या परिसराशी घेणं देणं नव्हतं पण नंतर त्यांनी जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्यांना खूप काही गोष्टी कळल्या की आपला जो काही इन्कम सोर्स आहे तो सगळा आपल्याला जकातीमधून आहे म्हणजे मुघल एवढे त्यांना पैसा कुठून मिळतो तर जकातीमधून आहे जे काही बाहेरच्या देशातून येणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती टॅक्सेस वगैरे लावणे या सगळ्या गोष्टी त्यांना पैसे मिळतात मग ह्या गोष्टींचा अभ्यास केल्यावरती मराठ महाराजांना समजलं की ह्या ज्या घाटवाटा आहेत सह्याद्रीमध्ये जवळपास सतरा ते अठरा वेगवेगळ्या घाटवाट्या आहेत त्या घाटवाटांमधून येणारा जो माल आहे त्या मालावरती जर आपला कुठेतरी अंकुश निर्माण केला ना तर आपल्याला खूप काही पैसा मिळेल स्वराज्यासाठी त्याच्यासाठी त्यांनी एक एक परिसर हा किल्ला जिंकायला घेतला प्रतापगडचा जो किल्ला बनवला तो त्यांनी वेगळ्या उद्देशाने बनवला आपण असं म्हणतो की फक्त बांधाच्या म्हणून बांधला तर तशातला तो भाग नाही आहे जर तुम्ही प्रॉपरली भूगोलाचा अभ्यास केला तर तिथून ती तीन ते दोन घाटवाटा जातात आणि देशावरती सगळा जाणारा जो माला आहे तो त्याच वाटेने जातो म्हणून महाराजांनी तिथे स्वतःचा तो प्रतापगड बनवला जेणेकरून जी काही जाणारी वर्दळ आहे किंवा ज्या घाटवाट आहेत तिथे त्यांचं निरीक्षण व्हावं म्हणून किंवा म्हणून त्यांनी तो किल्ला तिथे बनवून घेतला तर असं ते महाराजांचं लॉजिक होतं ह्या काळा परिसरामध्ये जो काही व्यापार घडायचा तो ब्रिटिशांचा एक पर्टिक्युलर एरियापुरता लिमिटेड होता त्याच्या बाहेर ते कधी पडले नाही जर तुम्ही त्यांची आजच्या सिच्युएशनमध्ये जर सांगायचं झालं सा तर आजवरती आपण दिवदमण बघतो उंबरगाव बघतो तिथून झालेला हा पट्टा कल्याणच्या पुढे कधी गेला नाही म्हणजे पोर्तुगीज कल्याणच्या पुढे कधी नाही गेले अलीकडेच होते आणि महाराजांच्या ज्या काही स्वाऱ्या झाल्यात किंवा महाराजांचे मावळे वगैरे जे कोणी असतील मोरोपंत पिंगळे असतील हे एस सगळे कल्याणपर्यंत येऊन गेलेत कल्याणला खुद्द महाराजांनी दोन तीन वेळा अटॅक केला आहे त्याच्यानंतर कल्याणचा जो दुर्गाडीचा किल्ला आहे तो महाराजांनी जिंकून घेऊन तिथे स्वतःचा आरमाराची स्थापना केली आता आरमाराची स्थापना म्हणजे काय जर आपण मराठ्यांमध्ये एक पद्धत आहे की समुद्रामध्ये आपण कधी गेलोच नाही आहे जातात कोणतं कोळी लोकं आणि दर्यावरती आगरी लोकं या दोघांनाच प्रवेश करायची अनुमती होती हिंदू धर्मामध्ये लोकांनी असं एक पसरवलेलं होतं की तुम्ही समुद्रामध्ये जाऊ नाही शकत मग ती पद्धत महाराजांना कुठेतरी मोडून काढायची होती तर आरमाराचा जन्म कुठे झाला तर आरमाराचा जन्म कल्याण भिवंडी वसई या प्रांतामध्येच झाला मराठ्यांचा आरमार मराठ्यांचा म्हणण्यापेक्षा हिंदूंचा आरमार खूप प्रगत होता कधी तुम्हाला बो, बोरविलेला तुम्ही एकसरला वगैरे गेलात तर तिथे विरगळ आहे जवळपास सात आठ नऊ दहा फुटाच्या विरगळी आहेत त्याच्यावरती युद्ध प्रसंग कोरलेत आहेत एका जहाजावरती शंभर दोनशे माणसं तोफा घेऊन एकमेकांशी लढतायत या पद्धतीची युद्ध झालेली आहेत म्हणजे आपल्या आरमार खूप प्रगत होता पण त्याला पुनरुज्जीवित करण्याचं काम महाराजांनी केलं महाराजांनी जो कोणता आरमार निर्माण केला त्या आरमाराची स्थापना केली त्यांनी कल्याणच्या ह्याच्यामध्ये किल्ल्यामध्ये दुर्गडीमध्ये कल्याणचा जो किल्ला आहे तिकडे जे कॉन्ट्रॅक्ट होतं आपल्याला मराठ्यांना जहाज वगैरे हा प्रकार माहितीच नव्हता कसं बनवायचं काय बनवायचं काहीच माहिती नव्हतं मग महाराजांनी काय केलं की पोर्तुगालच्या दोन माणसांना पकडलं वसईला राहणारी जी लुईस वेगस म्हणून एक माणूस होता आणि एक व्हॅलेंटाईन म्हणून होता ह्या दोघांना त्याने पकडलं पिता पुत्रांची जोडी होती त्या दोघांना कॉन्ट्रॅक्ट दिलं की तुम्ही वीस जहाजं बनवून द्या तर मग ती जेव्हा पिता पुत्रांची जोडी आली तेव्हा त्यांनी ती जहाज बनवायला सुरुवात केली तर तो काय बोलला की मी माझी माणसंसोबत घेऊन येतो आणि मी माझ्या माणसांकडून बनवून घेतो तर महाराजांनी काय डोकं लावलं त्यांनी बोललं तुम्हाला देतोय तेच पैसे माझ्यासाठी खूप जास्त आहेत तुमच्या माणसांना द्यायला मी पगार कुठून आणू मग तुम्ही एक काम करा तुम्ही तुमचं टेक्निक वापरा मी माझी माणसं देतो आणि माझी माणसं घेऊन तुम्ही त्या सगळ्या जहाजं बनवा हे महाराजांनी टेक्निक वापरला त्याच्यामागे महाराजांचं खूप मोठं राजकारण होतं त्यांनी वीज गलबत बनवण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला वीज गलबत बनवायला घेतली त्यातली जवळपास एक ते दोन पूर्ण झाली असतील आणि बाकीची सगळी बोलतात ना इनिशियल स्टेजमध्ये होती ह्या स्टेजच्या वेळेला ही गोष्ट पोर्तुगालच्या राजाला कळली म्हणजे वसईचा जो कप्तान होता वसईचा कॅप्टन होता त्याला ही गोष्ट कळली की आपलीच माणसं घेऊन आपल्यालाच शह द्यायला आरमार बनवलं जात आहे मग त्यांनी पोर्तुगालच्या राजाला पत्र लिहिलं त्यांनी एक वाक्य लिहिलं की डोंगराचा राजा जर आता पाण्यात उतरला तर आपण कुठे जायचं म्हणजे पाण्याचे राजा कोणतं अपन पोर्तुगीज जर डोंगरातला राजा जर पाण्यात उतरला तर आपण आपलं बुड कुठे टेकवायचं हे याचा तुम्ही विचार करा हे जेव्हा कळलं तेव्हा त्यांनी पोर्तुगालच्या राजाने गोव्याच्या याला कप्तानाला लेटर दिलं वॉइ रॉयला व त्याने त्या दोन माणसांना परत बोलवून घेतलं महाराजांना आधीपासून माहिती होतं की ब गलबा बनवायला येतं काय खाऊ नाहीये त्या दोन माणसांना जेव्हा परत बोलवून घेतला तोपर्यंत महाराजांची जी काही मंडळी होती त्यांना ते टेक्निक कळलं होतं आणि उरलेली जी अठरा गलपत, पास गलपत होती ती महाराजांच्या माणसांनी पूर्ण केली तर त्यांचं तंत्र कशा पद्धतीने आपण चोरून घेतलं तर हे सगळा महाराजांच्या डोक्यालिटीचा सगळा परिणाम होता त्याच्यानंतर जो महाराजांचा आरमाराचा विस्तार आहे तो एवढा वाढला की जवळपास पाचशे सहाशे गलबत होती महाराजांच्या आरमारात त्याच्यानंतर मसवे महागिरी ह्यासारखे वेगवेगळे जहाजांचे प्रकार पालपासून ते संगमेश्वरी नावाची जी त्यांनी एक मोठी जहाज बनवलेली युद्धनौका बनवलेली सगळं महाराजांचा आरमार ह्या इथूनच सुरुवात झालेला आहे आरमाराबद्दल जर सांगायचं झालं तर एक स्वतंत्र पुस्तक आहे गजानन मिंदळ यांचं शिवछत्रपतींचे आरमार म्हणून आणि प्लस अजून एक आहे मराठा नेव्ही वॉर्स म्हणून एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये सगळं जहाजं कशा पद्धतीने बनवले जातात जहाजाला जा टर्न वगैरे मारण्यासाठी कशा पद्धतीने टेक्निक वापरलं जातं ते सगळी माहिती त्या पुस्तकामध्ये तुम्हाला प्रॉपरली भेटेल ह्या सगळ्या गोष्टी आरमाराचं जी मुख्य सुरुवात झाली ती वसईच्या दोन माणसांपासून झाली नंतरच्या कालखंडामध्ये आरमाराचं प्रस्तव वाढत गेला नंतर मग ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये मग ते आरमार जाळून टाकण्यात आला ब्रिटिशांनी एकच चांगलं काम केलं की त्याचे स्केचेस वगैरे काढून घेतले एक कम्पॅरिझन केलं जातं की ब्रिटिशांचं आरमार आणि आपला आरमार ह्याच्यामध्ये कंपॅरिझन केलं जातं त्याच्यामध्ये ब्रिटिशांची काही कागदपत्र उल्लेख आहेत त्याच्यामध्ये त्यांनी जो आरमाराचा प्रमुख होता त्यांच्या त्यांनी एक लेटर लिहिलेला होता की महाराजांची जी जहाज आहेत ती एवढी एवढीशी आहेत हातभार आहेत त्यां आमच्या दोन फ्रिगेड फ्रिगेड म्हणजे त्यांच्या दोन युद्ध नौका जरी गेल्या तरी त्यांची सगळीच शंभर जहाजं जागच्या जागी मारून टाकू किंवा बुडवून टाकू हे ते त्यांचं लिहिलेलं पत्र आहे आणि नंतरच्या कालखंडामध्ये महाराजांनी स्वतःचं टेक्निक एवढं हे केलं की नंतर ब्रिटिशांना लिहावं लागलं की त्यांच्या ज्या छोट्या छोट्या नौक्या आहेत त्या आम्हाला आश्चर्यकारक पद्धतीने फिरवतात आणि दोन दोन जहाजं येऊन आम्हाला लुटून जातात ह्याच्या मागचं कारण काय जर तुम्ही खाडीमध्ये गेलात तर मोठी मोठी जहाज असतात युद्धनौका असतात त्या खोल समुद्रामध्ये तुमचा जाऊ शकतात कारण की जहाज जेवढं पाण्याच्या वरती दिसतं तेवढंच ते पाण्याच्या खालती पण असतं मग एवढ्या मोठ्या जहाजा किनाऱ्यावरती लागू शकत नाहीत मग तिथे महाराजांनी काय डोकं लावलं त्यांनी छोट्या छोट्या बोटी बनवल्या त्याच्यावरती छोट्या तोफा चढवल्या म्हणजे आपलं जहाज काय किनाऱ्यावरती पण येऊ शकतं जेव्हा ह्या दोन फ्रेगडी किंवा युद्धनौका मराठ्यांच्या पोर्तुगीजांच्या असतील किंवा ब्रिटिशांच्या असतील त्या खोल पाण्यामध्ये असतील तर मराठी काय करायचे दहा दहा पाच पाच लोकांची टोळी बनवायची सात आठ हे टाकायचे मचवे टाकायचे महागिरी टाकायच्या त्याची छोटी झाजं द्यायची लुटायची माल ह्याच्यात भरायची आणि परत घेऊन यायची आणि त्या झाजाला टर्न मारायलाच किती वेळ लागतो तुम्हाला स्वतःला माहिती आहे एवढं मोठं जहाज आहे आणि ते फक्त शिडावरती चालायचं शीड म्हणजे काय की एक कापड कापड लावलेलं असायचं त्या कापडामध्ये हवा भरली तरच ते जहाज पुढे जाणार नाही तर ते जहाज पुढे नाही जाणार तर ही महाराज त्यांच्या बांधण्याची पद्धत होती आणि मराठींनी काय केलं आकारमानाने लहान जहाज त्याच्यामध्ये चार ते पाच मावळे बसतील हाताने वल्लत वल्लत ती लोक इथून तिथे प्रवास करायचे तशा पद्धतीचं टेक्निक वॉरफेअर गोरिला वॉरफेअर जे म्हटलं जातं ते महाराजांनी आरमारामध्ये डेव्हलप केलं आणि तेच आरमार नंतर मग आंग्र्यांचं एवढं फेमस झालं की पोर्तुगालच्या लोकांना आंग्र्यांचा धाक बसायचा इव्हन तुम्ही पॅरेट्स ऑफ कॅरेबियन पिक्चर वगैरे बघितले तर त्याच्यामध्ये सुद्धा संभाजी आंग्रा नावं म्हणून मराठ्यांचे जे संभाजी आंग्रे होते त्यांचा उल्लेख तिथे आपल्याला बघायला मिळतो तर अशा पद्धतीचा आरमार महाराजांनी डेव्हलप केला त्याची सुरुवात मुळात वसईच्या दोन माणसांपासून झाली आता हा जो परिसर आहे तर मुळात मुद्दा आपण घेऊया की महाराजांचा इथे काय संबंध आला सुरुवातीच्या काळामध्ये महाराजांचा संबंध नव्हता पण नंतर जसं जसं महाराजांचं कल क्षेत्र हे कल्याणपर्यंत आलं कल्याणला महाराज आले महाराजांनी दुर्गाडीचा किल्ला जिंकून घेतला माहुलीचा किल्ला जिंकून घेतला तर ह्या सगळ्या परिसरामध्ये आल्यानंतर त्यांच्या कानावरती बातम्या पडू लागल्या की वसई प्रांत असेल साष्टीचा सा जो प्रांत आहे त्या साष्टीमध्ये लोकांवरती अत्याचार होतात धर्मावरती तर ही गोष्ट जेव्हा महाराजांना कळली तेव्हा महाराजांनी स्वतःचे काही सरदार तिथे पाठवले मोरोपंत पिंगळेंना त्यांनी पाठवलं मोरोपंत पिंगळ्यांनी जर तुम्ही उत्तरेकडे गेलात तर ता तारापूर वगैरे हा जो परिसर आहे तो स्वतःच्या अधिपत्याखाली आणला जव्हार आहे रामनगर आहे तिकडच्या राजांना हरवून तो परिसर आपल्या स्वराज्यामध्ये आणला नंतरच्या कालखंडामध्ये महाराजांना पोर्तुगीजांचा एवढं वेळ लागला की महाराज पोर्तुगीजांच्या का म्हणजे बोलतात ना हात दोन मागे लागले कशासाठी तर पैशांसाठी जर तुम्ही जव्हार कोल्हापूर सॉरी राजा काय बोलतात रामनगर ह्या दोन भागांमध्ये जर गेलात ना तर तिकडच्या रामनगरच्या राजांनी काय केलं होतं त्याने फक्त पोर्तुगीजांना घाबरवून ठेवलेलं की जर तुम्ही आम्हाला पैसे नाही दिले तर आम्ही तुम्हाला लुटून नेऊ वगैरे तर ह्या धमक्यांमुळे त्यांनी काय केलं की ती लोक रामनगरच्या राजाला पैसे पुरवायचे म्हणजे चौथाई वगैरे द्यायचे तर हाच चौथाईचा हक्क मिळ हक्क मिळवण्यासाठी महाराजांनी नंतर धडपड केली मोरोपंत पिंगळे आले त्यांनी अटॅक केला त्यांनी पोर्तुगीजांना लेटर पाठवला दिव जो परिसर आहे त्या दिव अधिकाऱ्यांना महाराजांनी लेट मोरोपंत पिंगळ्यांनी सांगितलं की जो पैसा तुम्ही रामनगरच्या राजाला देत होता तो आता मला द्या आणि जर तुम्हाला द्यायला नसेल जमत तर कसा घ्यायचा ते मी येऊन तुम्हाला दाखवतं म्हणजे देवद दमनला मी येतो आणि मी तुम्हाला शिकवतो की कशी चौथाई वसूल करायची ते मग ह्या गोष्टी जेव्हा त्यांना कळल्या तेव्हा पोर्तुगीजांना धाग बसला ह्या सगळ्या गोष्टींचा मग त्यांनी पत्रव्यवहार सुरू केला की पोर्तुगीजांनी त्यांना पत्र पाठवलं आम्हाला माहितीच नाही की आम्ही राज रामनगरच्या राजांना पद हे देतो चौथाई देतो त्यामागचं कारण त्यांनी काय सांगितलं की तिकडची जी काही चार पाच गावं आहेत बॉर्डरवरची ती लोकं स्वतःच्या मर्जीने ते पैसे द्यायचे आमच्या सरकारामधून किंवा पोर्तुगीजांच्या ॲक्च्युअल अकाउंटमधून हे पैसे कधीच गेलेले नाही आहेत ते त्या गावाने दिले असतील तर आम्ही त्यांची चौकशी करतो आणि तुम्हाला कळवतो असं मोरोपंत पिंगळेंना पत्र लिहिलं आहे आणि नंतरच्या कालखंडामध्ये खालती स्वराज्यामध्ये हालचाली चालू होत्या त्याच्यामुळे मोरोपंत पिंगळे परत निघून गेले असा मराठ्यांचा पोर्तुगीजांशी आलेला संबंध महाराजांच्या काळात नंतरच्या कालखंडामध्ये सुद्धा तो संबंध आला काही वेळेला पोर्तुगीजांनी पैसे पुरवले काही वेळेला नकार दिला काही वेळेला पत्र वगैरे लिहून ह्या सगळ्या गोष्टी घडल्या नंतर संभाजी महाराजांच्या काळामध्ये उल्लेख कसा येतो की संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये सुरुवातीला अकबराची त्यांची असलेली मैत्री हे प्रकरण सगळ्यांना मोस्टली तरी माहीत नसावं पण औरंगजेबाचा जो मुलगा होता अकबर तो तिथून पळून निघाला तो आल्यानंतर त्याने महाराजांशी संधान बांधला संभाजी महाराजांशी संधान बांधला आणि तो महाराजांच्या सोबत राहू लागला तर नंतर जसं त्याला कळलं औरंगजेबाला कळलं की माझा मुलगा दखि दख्खनमध्ये जाऊन संभाजी महाराजांसोबत राहतो आहे तर त्याने आपला सरदार पाठवला आणि त्या सरदाराने इथे येऊन आक्रमण केलं आक्रमण केल्यानंतर कल्याण वगैरे हा परिसर त्याने पुन्हा जिंकून घेतला त्यावेळेला पोर्तुगीजांचा आणि मराठ्यांचा संबंध आला तेव्हा संभाजी महाराज अकबर आणि हा जो पोर्तुगीजचा राजा होता त्यांच्यामध्ये संभाषणं झाली त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की तुम्ही अकबराला तुमच्या जहाजामध्ये बसवा आणि तिथून तुम्ही त्याला मस्कतला वगैरे पाठवून द्या तसा थोडाफार संबंध त्या काळामध्ये आला नंतरच्या कालखंडामध्ये दख्खनमध्ये जेव्हा आपण येतो म्हणजे दक्षिणेकडे चौल वगैरे परिसर आहे तिथे पोर्तुगीजांचा संबंध आला त्यावेळेला आता मराठे एवढे भडकलेले होते मराठे म्हणण्यापेक्षा संभाजी महाराज एवढे भडकलेले होते की गोव्या पूर्ण त्यांनी घ्यायचाच असं ठरवलेलं होतं त्याच्यासाठी त्यांनी आक्रमण केलं अर्धे किल्ले जिंकून घेतले त्याच्यानंतर एक मध्ये नदी लागली त्या नदीला एवढं पाणी होतं की महाराजांनी घोडा बेभान होऊन त्या नदीमध्ये सोडला अक्षरशः घोडा पाण्यामध्ये डुबाला तेव्हा जो खंडो बल्लाळ होता त्यांच्या मुलाने त्यांना वाचवलं निळकंठ म्हणून त्यांचं नाव होतं त्यांनी महाराजांना वाचवलं नाहीतर महाराज महाराजसुद्धा त्या पुरामध्ये वाहून गेले असते अशा पद्धतीचे महाराजांना त्वेष होता तर त्यावेळेला उत्तरेमध्ये जशी स्वारी आली मोघल आले तसे महाराज इथून निघून गेले म्हणून तो गोवा राहिला आता त्यावेळेलाच महाराजांनी संपूर्ण गोवा प्रांत स्वतःच्या अधिपत्याखाली घेतला असता तसा आलेला संभाजी महाराजांचा संबंध संभाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराज हा जो कालखंड आहे तो पूर्णपणे अज्ञात वासात येतो वसईसाठी तर ह्याच्या मागचं कारण काय की तिथे स्वतःचं स्वराज्य वाचवणार की आपल्या लोकांना वाचवणार त्यावेळेला स्वराज्य टिकवणं जास्त गरजेचं होतं कारण की राजाराम महाराजांच्या काळ का, कालखंडामध्ये तारा राणी भोसले असतील किंवा नंतर आलेले शाहू महाराज असतील ह्यांनी स्वतःचं स्वराज्य टिकवण्यासाठी जास्त मेहनत घेतली तर तिथे स्वराज्याला त्यांनी जास्त महत्त्व दिलं आणि ह्या भागाकडे दुर्लक्ष झालं सांगायचं झालं तर ह्याच काळामध्ये पोर्तुगीजांनी स्वतःचं साम्राज्य वाढवायला घेतलं म्हणजे जे सुरुवातीला वसई साष्टी ह्या परिसरामध्ये होते ते पुढे पुढे हळूहळू जाऊ लागले ठाण्यापर्यंत गेले ठाण्यानंतर कल्याणपर्यंत गेले असे हळूहळू करत ते पुढे पुढे जाऊ लागले तर ह्या गोष्टी नंतरच्या कालखंडामध्ये चिमाजी अप्पांना जेव्हा कळून आल्या तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडल्या